दक्षिण मध्य मुंबई अर्थात मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण, राजकीय सभांचा आखाडा असलेलं आणि सचिन तेंडुलकर सारखे महान क्रिकेटपटू घडवणारं शिवाजी पार्क इथंच आहे. मिश्र लोकवस्तीचा हा मतदारसंघ एकीकडे दादर माटुंगा परिसरातल्या उच्चभ्रू लोकांच्या हायफाय सोसायट्या, दुसरीकडे धारावी चेंबूर म्हणजे कष्टकरी गरीब हातावर पोट असणाऱ्यांची वस्ती. धारावी तर आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. 600 एकरवर पसरलेल्या धारावीत 18 पगड जातीचे, धर्माचे, भाषांचे, भारताच्या कानाकोपऱ्यातले सुमारे 10 लाख लोक राहतात. याच धारावीत हजारो छोटे मोठे उद्योग चालतात. सध्या धारावी पुनर्वसनाचा मुद्दा हा तापलाय. हे काम अदानी समूहाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. लोकसभा प्रचारातही हा मुद्दा गाजणार आहे. केवळ धारावीच नाही तर झोपडपट्ट्या, जुन्या चाळी, गावठाणं, कोळीवाडे यांचेही पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आहे. दाटीवाटीच्या वस्त्या आणि अरुंद रस्ते यामुळे वाहतुकीची कोंडी कायम असते. चेंबूर माहूल या परिसरात प्रदूषणानं गंभीर स्वरूप धारण केलंय. 2009 पूर्वी हा सगळा भाग उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात येत होता. 2009 मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई म्हणून ओळखला जाऊ लागला. 2009 काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे सुरेश गंभीर यांचा 75,000 मतांनी पराभव केला. 2014 पुन्हा एकदा शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना हरवलं. 2019 याच निकालाची पुनरावृत्ती झाली. गायकवाडांचा पराभव करून शेवाळे दुसऱ्यांदा खासदार झाले. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, शिवसेनेचे 2, काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार इथून निवडून आलाय. आता विजयाची हॅट्रिक करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाकडून रणमैदानात उतरले. भाजपसोबत असली तरी शिवसेनेची संघटनात्मक ताकद आता त्यांच्या पाठीशी नाही, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी असणार नाही. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. ते नौखे असले तरी त्यांच्या मागे शिवसेनेची ताकद, उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, काँग्रेसची साथ आणि मुस्लिम वोट बँक असणार आहे. जी लोकांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो 2014 आणि 2019 भगवा फडकून या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ते दाखवून दिलेला आहे. आणि तिसऱ्यांदा पण या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे हे मला पुन्हा निवडून देऊन दाखवून देते. ज्या पद्धतीनं राजकारण झालं ते या मतदाराला सुद्धा आवडलं नाही आणि जे घडतंय जे होतंय ते त्या सगळ्या गोष्टी बघून त्याने बोध घेतलेलं आहे. त्याने निर्णय केलेला आहे की लोकशाही लोकसभेच्या या मतदानाला 20 मेला आहे त्यावेळेला कळेलच तशा रीतीने आहे. पण बेसिकली शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहील. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून लढण्यास इच्छुक होत्या. ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र अनिल देसाईंच्या विजयासाठी 100% प्रचार करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमने सामने उभे टाकले आहेत, ज्यामध्ये राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्याबरोबरच या दोन्ही पक्षांचे अस्तित्वही पणाला लागलं आहे. कारण या निवडणूक निकालाचे परिणाम हे विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीतही जाणवणार आहेत. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.